साखरवाडी तालुका फलटण येथील राष्ट्रवादी पॅनलची घोषणा 6 जानेवारी 2021 रोजी जाहीर केली. माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलची घोषणा 6 जानेवारी 2021 रोजी जाहीर केलेली यादी. सचिन मोरे, CBS न्यूज मराठी, सातारा जिल्हा प्रतिनिधी. फलटण तालुक्यामध्ये 80 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यगटाच्या माध्यमातून बिनविरोधही झालेल्या आहेत. साखरवाडी ग्रामपंचायत तालुक्यातली एक सर्वात महत्वाची ग्रामपंचायत, हिची निवडणूक लागलेली आहे. 15 तारखेला मतदान होणार. साखरवाडी ग्रामपंचायतीचं महत्व हे नेहमीच अन्यसाधारण राहिलेलं आहे. या ठिकाणी असणारा साखर कारखाना आणि त्याच्या पार्श्वभूमीवरच ही ग्रामपंचायतीची निवडणूक होतीये असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्या ठिकाणी एक बंद असलेला साखर कारखाना श्रीरामप्रमाणेच साखरवाडीचाही सुरू करण्यामध्ये रामराय यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी यशस्वी वाटचाल होत असताना आज आपण पाहतोय. आणि त्या परिसराला आणि फलटण तालुक्यातील ऊस उत्पादकांना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी न्याय देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी रामराय यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं दिसून आलं. ऊस उत्पादकच आणि कामगार यांचे सुद्धा प्रश्न त्यामुळं त्या ठिकाणी मार्गी लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि बंद कारखान्यामुळं काय परिस्थिती होती आपण सर्वजण जाणतोच. आणि त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक होत असताना रामराय यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजेगड, त्याचप्रमाणे आमदार दीपकरावजी चव्हाण सर, श्रीमंत रघुनाथराजे या सर्वांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजेगड अशा प्रकारचं पॅनलची रचना करण्यात येत आहे. त्या ठिकाणी वॉर्ड नंबर 1 मधून सौ गौरीदेवी राजेंद्र माडकर, श्री दत्तात्रय उद्धव वाघ, श्री हरीश कमलाकर गायकवाड, श्री वॉर्ड नंबर 2 मधून श्री समीर उर्फ सुधीर दत्तात्रय भोसले, श्री ज्ञानेश्वर शिवराम लंबाते, सौ सीमा राजेंद्र फडतरे, वॉर्ड नंबर 3 मधून श्री संजय गणपत भोसले, सौ रेखा देवी बाळकृष्ण कुंटे, श्री ओंकार दिलीप भोसले, वॉर्ड नंबर 4 मधून कुमारी अनमोल संतोष भोसले, प्रियंका प्रकाश चव्हाण, वॉर्ड नंबर 5 मधून भरत दशरथ वाघमोडे, सोनंदा तुकाराम पवार, सो विद्या विलास भोसले, वॉर्ड नंबर 6 मधून श्री मच्छिंद्र बापूराव भोसले, सो अरुणा गणपत घाईगुडे व सौ लक्ष्मी अंकुश माने असे 17 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आणि हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजगटाचे हे सर्व अधिकृत उमेदवार आहेत. अन्य कोणी अशाच प्रकारची नावं घेऊन रामरायांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवतो असं जर म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. अधिकृत उमेदवार हेच 17 आहेत आणि ह्या 17 उमेदवारांना आपण चांगल्या मताधिक्याने सर्वांनी निवडून द्यावं अशा प्रकारची मी ह्या ठिकाणी विनंती करत आहे.